समाजाच्या आरक्षणासाठी काढलेलं शुद्धीपत्रक एका रात्रीमध्ये रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली. धनगरऐवजी धनगड असं वाचावं, सरकारकडून शुद्धीपत्रक काढण्यात आलं होतं. धनगड महाराष्ट्रामध्ये नाहीत असा आक्षेप धनगर समाजानं घेतला होता. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेलं शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की आली. धनगरऐवजी धनगड असं वाचावं असं शुद्धीपत्रक काढण्यात आलं होतं. धनगड हे आपल्या राज्यातच नाहीत अशी धनगर समाजानं भूमिका घेतली. शुद्धीपत्रकावर धनगर समाजानं आक्षेप घेतला होता. धनगड जातीचे 6 दाखले संभाजीनगरात काढण्यात आले होते. जात पडताळणी समितीनं ते रद्द केलेत. चुकीचं शुद्धीपत्रक काढणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी धनगर समाजानं केली आहे. संभाजीनगरात खिल्लारे कुटुंबातल्या 6 सदस्यांनी धनगड जमातीची प्रमाणपत्रं मिळवली होती. ही प्रमाणपत्रं बोगस असून ती रद्द करावी अशी धनगर समाजाच्या आंदोलकांची मागणी होती. मात्र जात पडताळणी समितीला जात प्रमाणपत्र रद्द करण्याचे अधिकार नसतात. अखेर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर तसे अधिकार देण्यात आले आणि आज धनगड प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत. धनगड जमातीची प्रमाणपत्र काहींनी मिळवल्यानं कोर्टात आदिवासी आरक्षणाबाबतच्या खटल्यात पराभव झाला असा आरोप धनगर आंदोलकांचा आहे.